ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंदोलन सुरू होण्या अगोदरच सुशांत काळे, निरंजन आवटी यांची मध्यस्थी, पालकमंत्र्यांचे फोनवरून आश्वासन, कामगारांचं आंदोलन स्थगित. सांगलीत पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर महापालिकेच्या कामगारांचे आंदोलन सुरू होण्या अगोदरच सुशांत काळे आणि निरंजन आवटी यांनी मध्यस्थी केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी फोनवरून आश्वासन दिल्याने कामगारांनी आंदोलन स्थगित केलं. जसा शब्द दिलेला, आज तुम्ही झाड लावलाय, तुम्ही फळ खायची वेळ आहे, त्यामुळं आता यामध्ये वेळ होता कामा नये साहेब. जर तुम्ही जर आमची मीटिंग लावली, तुम्ही कमिटमेंट केल्यामुळं, तर एकाच वेळा सगळे प्रश्न सुटतील. कारण काय व्हायले, कक्ष अधिकारी तीनदा क्युरी काढलेत, पुढं फैल जायला तयार नाही. जर तुम्ही जर सचिवांची मीटिंग जर लावलात साहेब, तर सगळेच प्रश्न सुटतील. पण तुमच्या अध्यक्षतेखालीच व्हायला पाहिजे मीटिंग. ओके, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील मानधन तत्वावरील बदली आणि रोजंदारीवरील कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत दिरंगाई होत असल्यामुळे कामगार आक्रमक झाले. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा महापालिका कामगारांनी दिला होता. यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी बालगंधर्व येथे येऊन महापालिका कामगारांना आपला पाठिंबा नोंदवला आणि कायम कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं आश्वासन दिलं. मात्र मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहापासून आंदोलन सुरू होण्याअगोदरच युवा नेते सुशांत खाडे आणि माजी नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलक आणि पालकमंत्र्यांचा समन्वय साधण्यात आला. पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवले जातील असं फोनवरून आश्वासन दिलं. आमचे सर्व महापालिकेचे कर्मचारी बंधू भगिनी यांच्या वतीनं महापालिकेमध्ये जी प्रोसेस चालू आहे परमनंट होण्यासंदर्भात, गेल्या अनेक वर्ष त्याच्यासाठी युनियन लढा देते, तांबडे साहेब असतील त्यांचे सगळे सहकारी, आणि त्यानिमित्तानं आज पालकमंत्री महोदयांना पत्र द्यायचं, त्यांचं निवेदन देण्याची आज सगळेजण एकत्र आले होते. त्यांचा उद्देश हा होता की निश्चिंत पालकमंत्री महोदय याच्यासाठी प्रोसेस चालू आहे, त्यांनी प्रयत्न करतायत, पण आणि फास्ट व्हावे. आणि कालच काल परवा आमची चर्चा झाल्यानुसार भाऊनी सांगितलंय की मुंबईत पुढच्या आठवड्यात मीटिंग लावूया, आणि आज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत. कर्मचाऱ्यांचं आंदोलन म्हणता येणार नाही, सगळ्यांचं त्यांच्या जीवनाचा हक्काचा प्रश्न आहे, आणि त्यासाठी आम्ही इथं भेट दिली. सुशांतदादा पण आले होते आणि भाऊनी फोनवर आत्ता पण सांगितलं की पुढच्या आठवड्यात मीटिंग लावून तात्काळ मार्गी लावूया, आणि त्या पद्धतीनं पुढं प्रोसेस चालू आहे. मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्षे जे टेम्पररी कर्मचारी आहेत, मानधन बदली रोजंदारी, सदर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं करण्यात आलेली होती. त्याचा अभिप्राय म्हणजे त्याचं आंदोलनाचं फलित म्हणून आम्ही किमान वेतन पद्धत पाडून घेतलं, PF पाडून घेतला, पण परमच आमची पाठिंबा राहिलेली. त्या अनुषंगानं आंदोलनं केल्यानंतर महासभेमध्ये महासभेने ठराव केला आणि शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला, पण शासनाने पुन्हा त्यामध्ये वेळकाढूपणा धोरण स्वीकारल्यामुळे जवळजवळ आज ठराव पाठवून 2.5 वर्ष झाली, तरीसुद्धा 3-4 वेळा क्युरी काढलेल्या आहेत. एका क्युरीला 3 महिने जरी अवधी जरी धरला तरी आज 2.5 वर्ष झालेले आहेत. पण सदर क्युरीला ताबडतोबीने उत्तर देऊन सदर मार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार मंत्र्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे, त्याबद्दल आमचं दुमतच नाही. कामगार मंत्र्यांच्या सहाय्यतेमुळेच आम्ही इथंपर्यंत आलो आहे, पण हा विषय कायमस्वरूपी संपण्यासाठी मध्यंतरी कामगार मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आपण हा प्रश्न सोडवायचा जर असेल तर नगरविकास खात्याचे सचिव, तसंच फायनान्सचे सचिव, महापालिकेचे आयुक्त आणि युनियन प्रतिनिधी, जी मान्यता संघटना आहे ती युनियन प्रतिनिधी, त्यांची सगळ्यांची एकत्रितच मीटिंग घेऊया, म्हणजे काय क्युरी निघेल ते तिथल्या तिथं सॉल्व करता येईल आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावता येईल असे आश्वासित केले. त्यासाठी मंत्री महोदयांना आम्ही सूचित करण्यासाठी आयोजन केलेलं होतं. त्यावर आज मंत्री महोदयांना ताबडतोबीनं कॅबिनेटची मीटिंग असल्यामुळे जावं लागलेलं, त्यामुळे त्यांनी त्यांचे चिरंजीव व मान्य माजी नगरसेवक निरंजन आवटी यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेले, आणि स्वतः आमदार साहेबांनी मोबाईलवरून आमच्याशी संपर्क साधला आणि पुढील आठवड्यामध्ये सदर मीटिंगचं नियोजन करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज.